महाग की अमेरिका अरे पंतप्रधानाची सुद्धा सभा एवढी मोठी होत नाही. जर काही चुकीचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये नव्हे या भारतातली सगळ्यात मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये झाल्याशिवाय गुरु. आम्ही त्या मामाला कट्टळू म्हणून झक मारली तर दुसराही काळा येतोय ना आमच्यावर. ते म्हणले आम्हाला पोलिसाचा रिपोर्ट आहे की हर्षवर्धनचा रिपोर्ट चांगला आहे. अहो ती सगळ्याला मॅनेज करतो या. अरे दुर्गा अंबा बळ घेऊन आल्या आली नाही की ते म्हणती राहिला ही माने भेकाडे माघार घेतोय का काय. हा पट्ट्या जर तंबूत घुसला तो तंबू लेकाय जायला आणि 95 तर आम्हीच होतो गे हो इतिहास बदलायला. कोण था आम्ही थे ना. हमें घेणार फार मोठी बंडखोरी होणार. अपक्ष म्हणून 100 नाही 110% आम्ही लढणार. तो चांगला दिसतोय उंच पुरा आहे ठीक आहे. अरे मग त्या मोदीच्या जागेवर येऊन बसवा की आमच्या काय भोकांनी बसवत आहे. तुम्ही भाजपचं बी खाताय विकास आघाडीचं खाताय काँग्रेसचं तर तुम्ही वरगुडून खाल्लं. अरे किती वर्षापासून धरणेशाही 52 पासन. अरे काय आम्ही काय फक्त गावातच उकटत राहायचं का. यानंतर माने दादा आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक. स्टेज वर बसलेले माझे स्वाभिमानी कार्यकर्ते बांधव आणि समोर बसलेले माझे स्वाभिमानी इंदापूर तालुक्यातले तमाम बंधू आणि माझ्या भगिनी हो, मी आपणाला नतमस्तक होतो. मी आपणाला नम्रपणे सलाम करतो नमस्कार करतो की आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. बांधवांनो माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी एवढी सभा पहिल्यांदाच बघतोय. पत्रकार बांधवांनो तुम्हाला दंडवड घालतो तुम्ही जरा माग कॅमेरे करा. अरे पंतप्रधानाची सुद्धा सभा एवढी मोठी होत नाही. आम्ही तर फटकी तुटकी इथं बसलोय. कोण नेता आहे आमच्यावर. कपडे चांगले घातलेत पण सगळे फटकी तुटकी आहे. अरे गेल्या सभेमध्ये म्हणले की ताई महिला इंदापूर तालुक्यामध्ये कधी दिसत नाहीत. ओ ह्या महिला आहेत का काय आहे मवाळ आहे काय. इकडं महिला इकडं महिला. अरे क्या बात आहे. अरे दुर्गा अंबा बळ घेऊन आल्यात बळ. अरे हम लड़ेंगे ये कहने के लिए आई है मेरी माता. आम्ही बारामतीला 29 तारखेला गेलो होतो. त्यावेळेला सुद्धा एका दिवसामध्ये आप्पासाहेबांनी आम्हाला सांगितलं आपण फोन करू. आम्ही फोन केले भैयांनी फोन केले. जवळपास 2000 कार्यकर्ते साहेबांकडे गेलो होतो. साहेबांना मी सांगितलं साहेब आम्ही हात जोडतो पाया पडतो. आम्ही जे 5 लोकांनी फॉर्म भरलाय यातला उमेदवार द्या नाहीतर इंदापूरची जनता खूप नाराज होईल. मला आक्रमक बोलता येत नव्हतं मी भेदभेदच बोलत होतो. असा निर्णय चुकीचा घेऊ नको आमच्या कानावर आलंय. साहेबांनी सांगितलं साहेबांना मी सांगितलं साहेब
हा पट्ट्या जर तंबूत घुसला तो तंबू लेका जाएगा। आणि तसंच झालं की आमचा जुना राष्ट्रवादी शरद पवाराचा तंबूच उचलून घेऊन गेले। अरे पण आमच्याकडे बंबू आहेत ना, आहे का नाही? ओय अरे सगळं बंबूच आहे ना इथं। आता मला तुम्ही सांगा, तुम्ही कशासाठी इथं आलाय? परिवर्तनासाठी काय करायचंय? अपक्ष लढायचंय, हात वर करा दोन्ही, म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल। पत्रकार बांधवांनो मागे बघा, विठ्ठल 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 विठ्ठल, महिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आम्ही दावा करतोय अजून भी बदला साहेब, अजून भी बदला। जेवढी आले तिथं माणसं तेवढी अजूनही आमची घरी आहे। का आली नाही कि ते म्हणती राहिला ही माने भेकाडे माघार घेतोय का काय? आपासाहेब भेकाडे गेल्या वेळेस केलं, दोन तीन वेळा केलं, ते बी फॉर्म माघार घेतला तर आमचं दुकान 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 उठतंय। त्यामुळे घाबरून आली नाही तो। मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, दादा तुमचे दोघांपैकी कोणाचा एकाचा फॉर्म राहू द्यावा, आम्ही येतो बाहेर। अशी लय आहे ती हो, लय आहे ती। आणि जेवढी हित आहेत, जेवढ्या माता भगिनी हित आहेत, याच्यापेक्षा धापट घराघरात अजून बसलेत वाट बघत, तिकडे टीव्ही बघत असतील, मीडिया बघत असतील। मीडियाला माझा हात जोडून विनंती, बाबा ओ खरं लिहा आणि महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या। मी एवढं सांगतो, जर काही चुकीचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये नव्हे, या भारतातली सगळ्यात मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये झाल्याशिवाय राहणार, 100% होणार। अरे सांगली पॅटर्न नव्हे, सांगलीचा 10 पॅटर्न इथं होऊन जाईल। माणसं चिडलेत, ज्यावेळी माणसं चिडतात त्यावेळेला कुणालाही ऐकत नाहीत, लक्षात ठेवा हा इतिहास आहे। आणि 95 ला तर आम्हीच होतो गे हो इतिहास बदलायला। कौन था? हमी थे ना, हमें अच्छा मालूम है क्या करना चाहिए, कैसा करते है यार, बहुत अच्छी तरह से हमको मालूम है। नीलकंठ बरोबर है ना? आता बघा कसं काय, आम्ही बसतो निर्णय घेणार, फार मोठी बंडखोरी होणार। अपक्ष म्हणून 100 नाही 110% आम्ही लढणार। फॉर्म निघत नसतो, फॉर्म काढत नसतो, काय झालं? अरे आम्ही जेलमध्ये बसलो, तुम्ही मत द्याला आम्हाला। कोकणे साहेब बरोबर का? लड़ेंगे और जीतेंगे, लड़ेंगे और जीतेंगे। परत एकदा दोन हजारी इटाळी एकदा कडा कडा वाजवा सगळा। विठ्ठल 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 विठ्ठल। अरे अजूनही विठ्ठल आमचं, तुम्ही विठ्ठल आहात। सुप्रियाताई अजूनही ऐका, तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका। अरे 20 सालात हा ठीक आहे, तो चांगला दिसतोय ठीक आहे, उंच पुरा आहे ठीक आहे। अरे मग त्या मोदीच्या जागेवर येऊन बसवा की आमच्या काय भोकांनी बसवत आहे? तिकडे नाही वर जाऊ द्या, वर विधान परिषदेला द्या, मंत्री करा, मुख्यमंत्री करा, दिसतोय चांगलं तर आम्हाला का तरस बाबा, आमचा आमच्याच
आमच्या तंबूत का घुसतो बाबा? आमच्या आम्ही गरीब आहोत, आम्ही सगळं घर तयार करतोय, प्लास्टर करतोय, रंगरुटी करतोय, तिथ्यात घुसतोया? नको ना बाबा असं करू. आम्ही त्या मामाला कटाळू म्हणून झक मारली तर दुसराही काळा येतोय ना आमच्यावर. चोट आता मला सांगा, तुम्ही भाजपचं बी खाताय, खाल्लं ना? तुम्ही राष्ट्रवादीचं, तुम्ही विकास आघाडीचा मी अध्यक्ष होतो 95 ला, विकास आघाडीचं खाताय, खाल्लं? तुम्ही शिवसेनेचं थोडं थोडं ताटातलं खाताय, खाल्लं? अजून कोणाचं? काँग्रेसचं तर तुम्ही वरगुडून खाल्लं. अरे बाबा, आमचं वाढलंय, आमच्या तटात काय येतोय रे? आमचं खाऊ दे ना आम्हाला. मला नाही एवढी टीका करता येत, मला नाही टीका करायची कोणावर, मला फार खावायचे. प्रवीण भाया म्हणतो, पप्पा कृपया तुम्ही टीका करू नका हो, म्हणून मला भाषणात सुद्धा राव माझी पोरं बोलून देत नाहीत. पण मला राहत नाहीये मात्र खरं. मला राहत नाही, मी अपवारांना घुलबुडून मी बोलत असतो. मला नाही उभं राहायचं लागा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला. आणि साहेबच म्हणतात हो, तुम्ही वागळ्याचं युट्यूबला जावान, त्यांचं वागळ्याचं भाषण बघा, 6 लाख लोक फॉलोअर करतात. वागळे का रात्री मी त्यांचं बघितलं, वागळे निखिल वागळे, ते म्हणतात की साहेबांनी घोषणा केली होती. काय घोषणा केली होती? की लोकसभेच्या अगोदर सांगितलं होतं की हे 55 आमदार माझे एकदा निघून गेले तर नवीन आमदार मी विधानसभेमध्ये बसवले. आता या वेळेला हे माझे 40 आमदार निघून गेलेत, मी पट्ट्या 70-80 आमदार तरुण निवडून आणील आणि नवीन चेहरे विधानसभेमध्ये बसवील. हे साहेबच म्हणत होते की हो? आणि मी असली कशाला घेताय हो साहेब? अरे नवी आना की खोंड? अरे किती वर्षापासून घराणेशाही? 52 पासून तीच पाटीलवाडा, तीच हिवीवाडा, त्याचा पोरगा, त्याची पुरगी, बंटी बबलू. अरे अरे काय चाललंय तुमचं, काय चाललंय? अरे काय, आम्ही काय फक्त गावातच उपटत राहायचं का? तुमची 3 आदमी पार्टी आमच्यात घुसली. मला नाही वाईट बोलायचं, त्यांना माझ्यावर मला टीका करायची नाही, शपथ नाही. माझ्या घरी मला आता जेवणच संध्याकाळी द्यायची नाही, ती मी हॉटेलमध्ये जेवायला जातो. कुमार शेट तर एवढा चिडतो माझ्या. पण काय, मला वाटतं पुढच्या वेळेस सभेला येऊन द्यायची नाहीत, बांधून ठेवतील मला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला, उद्रेक झालाय. आम्ही अजूनही एकदा परत एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवू आणि धावा करू. विठ्ठल 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 विठ्ठल. जाऊ द्या राव पोलिसांचा चांगला चांगला रिपोर्ट राव, असं काय करताय? ते म्हणले आम्हाला पोलिसाचा रिपोर्ट आहे की हर्षवर्धनचा रिपोर्ट चांगला आहे. अहो ती सगळ्याला मॅनेज करतो या, त्यांना तर लय लवकर करतो या. मीडियाला यायला, त्यामुळे काय चांगला रिपोर्ट येणार? किंवा आम्ही गरीब आहे,
आम्ही काय मॅनेज कोणाला करत नाही, त्यामुळं सगळं काय वातावरण प्रचंड स्फोटक आहे. जेवढी माणसं इथं आहेत तेवढीच बाहेर आहेत. आणि काय हो आमच्या सभेला काय यावं तुम्ही? आमचं काय भाषण नीट असतं? इकडे एक पाय, तिकडे एक हात, तिकडे एक डोकं, हे सगळी सर्वसामान्य कार्यकर्ते आमची भाषण केलं. काय हो त्याला भाषण? काय आहे भाषण? फक्त याच्यामध्ये चौरे साहेबांनी बघा चांगलं भाषण केलं, प्रवीण भायांनी आणि आप्पासाहेबांनी जरा चांगलं भाषण केलं. माझं तर मोडकतोडकंच भाषण असतं की हो. भरत शेठने उत्तम भाषण केलं, मी तर मोडकातोडका गडी या. माझं काय भाषण तुम्ही या ऐकायला या हो सांगा बरं? तरी सुद्धा तुम्ही आला की हो? हा आला ना. आणि म्हणून असल्या फटक्या तुटक्या कार्यकर्त्याला तुम्ही सगळ्या आमचे सगळे फटके तुटके कार्यकर्ते आहेत, बसलेली सर्वसामान्य स्वाभिमानी जनता आहे. या स्वाभिमानी जनतेने ठरवलंय हा इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तन करणार म्हणजे करणार. माघार नाही, शाबास पट्ट्या. आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण घरी जाताना मला आता काळजी वाटते तुमची, नीट जावा, टाकाटाकी करू नका, घरी व्यवस्थित जावा, हळूहळू जावा, कुठेही काही त्रास झाला नाही पाहिजे अशा प्रकारची विनंती. बाहेर निघताना सुद्धा तुम्ही हळूहळू निघा, गर्दी प्रचंड आहे, बाहेर सुद्धा गर्दी प्रचंड आहे, सगळी वाहनं वगैरे. आणि पहिलं माझ्या भगिनीला बाहेर जाऊ द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आभार, सर्वांचे मनापासून आभार.